नमस्कार, मैं अब्रारुल हक रहमानी। आप देख रहे हैं नेक्स्ट नाइन न्यूज। महाराष्ट्र में जिस तरीके से लगातार मंत्रिमंडल विस्तार को लेकर के जो है वो डेट पर डेट दी जा रही है देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे के द्वारा, अब इस बात को लेकर के शरद पवार भड़क गए। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की जनता के साथ खिलवाड़ किया जा रहा है एकनाथ शिंदे सरकार के द्वारा। महाराष्ट्र जैसे बड़े प्रदेश को सिर्फ दो लोगों के द्वारा संचालित करने का जो एक प्रयास है वो बिल्कुल भी निराधार है। इस तरीके का प्रयास अगर महाराष्ट्र के लिए किया जा रहा है एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के द्वारा, तो इसका भारी कीमत जो है उनको चुकाना पड़ सकता है आने वाले चुनाव में। ये सारी बातें एनसीपी चीफ शरद पवार ने कही है। शरद पवार ज्यादा गुस्सा इसलिए भी नजर आ रहे हैं क्योंकि शरद पवार ही एमवीए गठबंधन के सूत्रधार थे। उन्होंने इस सरकार का गठन किया था और उद्धव ठाकरे को सीएम बनाया था, लेकिन एकनाथ शिंदे ने जिस तरीके से सरकार को गिराया और फिर नई सरकार का गठन कर लिया, उसके बाद अब जिस तरीके से विस्तार को लेकर के मंत्रिमंडल के पेज फंसा हुआ है उस पर शरद पवार जो भड़कते हुए नजर आ रहे हैं। उन्होंने हालांकि इससे पहले भी बहुत सारे बयान दिए सरकार को गिराने को लेकर के, सरकार के टिकने को लेकर के। उनके बयान में यह भी शामिल था कि सरकार 6 महीने से ज्यादा नहीं चलने वाली है। शरद पवार जो है एकनाथ शिंदे पर निशाना साधते हुए नजर आए थे कि उन्होंने लालच के तौर पर सरकार में सीएम पद तो संभाल लिया है, लेकिन क्या वो सरकार को सही ढंग से चला पाएंगे? और सरकार अगर उनसे नहीं चल पाती है तो फिर महाराष्ट्र की जनता उनको नकार देगी आने वाले चुनाव में। ये दावे के साथ उन्होंने कहा कि महाराष्ट्र को अगर सही तरीके से संचालित उनके द्वारा नहीं किया जाता है और इसकी उम्मीदें बिल्कुल भी नजर नहीं आ रही है, क्योंकि 1 महीने हो गए हैं सरकार गठन को लेकर के, लेकिन अब तक मंत्रिमंडल के विस्तार को लेकर के जो खींचतान है वो लगातार बनी हुई है। आज शरद पवार इसी बात को लेकर के आग बबूला नजर आ रहे थे। उन्होंने जो बयान दिए हैं उस बयान में उनके गुस्से पर जो उनके चेहरे पर जो गुस्सा था वो साफ नजर आ रहा था। उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे जो कदम उठाया है उन्होंने उस कदम में उनको कामयाबी बिल्कुल भी नहीं मिलेगी और महाराष्ट्र की जनता उनको सबक सिखा देगी आने वाले चुनाव में। ये सारी बातों को लेकर के एकनाथ शिंदे लगातार चुप्पी साधे हुए हैं और विपक्ष के द्वारा उनसे सवालात तो पूछे जाते हैं लेकिन वो किसी भी सवाल का जवाब नहीं देते हैं, क्योंकि वो एक कठपुतली सरकार की तरह काम कर रहे हैं। सरकार भले ही एकनाथ शिंदे के नाम पर चलाई जा रही है लेकिन सरकार को एक तरीके से कंट्रोल जो है वो देवेंद्र फडणवीस के द्वारा ही किया जा रहा है। और ये सारी चीजें आपको कैमरे में देखने को भी मिली है जब देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे एक साथ प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे। उस दौरान एकनाथ शिंदे को देवेंद्र फडणवीस ने एक पर्ची पर कुछ लिख करके दिया, तब उन्होंने उस पर्ची को पढ़ा। तो ये सारे जो एक तरीके से हमले हैं वो शरद पवार के द्वारा एकनाथ शिंदे पर किए गए हैं, लेकिन अब क्या एकनाथ शिंदे इन सारी बातों को लेकर के कोई प्रतिक्रिया देंगे या इसी तरीके से चुप्पी साधे रहेंगे? मुळात खरं तर या सगळ्या विषयाला धरून परत निवडणुका होतील अशाही चर्चा सुरू झालेल्या आहे। हे सरकार अल्प काळामध्ये पडेल अशाही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे। माझे काही काही माहिती नाही, काही दिवशीच नाही आणि त्यावेळी असं काही व्हा शकत तुझ्या निवडणुका आल्या तर तयार हो निवडणुका निर्णय नसतील ते एकंदर राज्य कोणत्या पद्धतीने चालेल त्याचं आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि जिथं कंसाचा चुका असतील त्या समितीची भूमिका त्याच्यावेळी घेतली जाईल। सर, ओबीसी आरक्षणासंदर्भात काल एक निर्णय आलेला आहे, 92 नगर पंचायत आणि यांचं ओबीसी आरक्षण रद्द करून पुन्हा एकदा 367 नगर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यांना एकत्रित निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय लढवावे असा आदेश आलेला आहे। असं की हा निर्णय ज्यांनी दिला आहे हो त्याचं सगळं तो निर्णय हातात आल्याचे त्याच्या भाष्य करणे काही योग्य होणार नाही, पण एकंदर फायनाफिशी वाचल्याच्या नंतर परिस्थिती चिंताजनक। हा मोठा वर्ग या सगळं सत्तेच्या आणि प्रशासनाच्या संस्थेच्या बाहेर फेकला जाईल काय अशी चिंता वर्ग असते। सर, पण आपण एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे भाजपने मात्र याचं श्रेय घेऊन विजय यात्रा सुरू केलेल्या आहेत, 52 संपूर्ण राज्यभर हे श्रेय घेण्यासाठी फिरत आहेत की ओबीसींना आरक्षण आम्हीच दिलं।
जे काल झालेलं आहे मी तरी मागच्या वेळेला असं ऐकलं होतं सुप्रीम कोर्टाचे ज्या वेळेला आर्ग्युमेंट चालू होता आणि सुप्रीम कोर्टाच्या जज साहेबांनी जे आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की काल आणि आज ज्यांच्या नॉमिनेशन सुरू झालेले आहेत त्यांना ओबीसी आरक्षण लागू नाही. बाकीच्याचा तुम्ही जो आहे तो विचार करा. परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी जे लेखी ऑर्डर काढली त्याच्यामध्ये 271 ग्रामपंचायती ज्याचं नॉमिनेशन सुरू झालं होतं ते 91 नगरपालिका आणि 4 नगर परिषदा त्या सगळ्या धरून जे आहे एकूण तो आकडा लिहिला आणि म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन मागायला इलेक्शन कमिशन त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं नाही या सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत मी सांगितले 367 काय आहेत ते त्या सगळ्यांनाच म्हणजे नगरपालिका नगर परिषदा आणि ग्रामपंचायत त्यांना ओबीसी आरक्षण नाही. तर आम्ही आता त्याच्या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशनला आम्ही जाणार. त्याचबरोबर आम्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की शासनाने ताबडतोब रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर मागच्या वेळेला जसं भारत सरकारचे जे वकील होते तुषार मेहता सॉलिसिटर जनरल त्यांना पण तुम्हाला तुम्ही उभं करा आणि मनविंदर सिंग ज्यांनी मध्य प्रदेशची केस हे दोघेही नापडे साहेबांबरोबर मागच्या हिअरिंगला होते आणि या सगळ्या वकिलांनी जवळ 100 वकील होते दोन्ही बाजूला सगळ्यांनी ऐकलं होतं ते काय म्हणाले ते त्या संदर्भामध्ये परत त्याची मांडणी रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून करावी असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं फडणवीसांना आणि ते हो म्हणालेले आहेत. मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये इलेक्शन कमिशन बरोबर पण मी बोललो महाराष्ट्र राज्याचे जे आहेत प्रधान सचिव राजेश मीना यांच्याबरोबर बोललो आणि ते सगळे म्हणतात की नाही आम्ही रिव्ह्यू पिटिशन मध्ये जाणार आणि परत त्यांना त्यांच्याकडे ही मागणी करणार. साहेब महाविकास आघाडी सरकारचे अनेक विकास प्रकल्पांना ब्रेक लावलेला आहे. कोट्यवधींचा जी कामं होती विकास कामं ती या सरकारने आले लगेच या सगळ्या कामांना ब्रेक लावलाय. तुम्ही कसं बघता या सगळ्या राज्य घटने कुछ सत्ता आने अभी कहीं धोरण निर्णय घेना कहीं आक्षेप पण जे प्रकल्प चालू आहे जिथं कामं सुरू झाली ज्याला मान्यता आहे जिथे टेंडर काढली त्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे म्हणजे त्याला खोल बाजी आणि प्रत्यक्ष हे प्रकल्प त्याला विलंब लावण्यासारखं आहे आणि हे काही योग्य नाही. आगामी महापालिका निवडणुका नगर परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस एकटा लढणार आहे सर. तुम्ही मागे बोलला होता की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलं तर एक चांगला उपयोग होईल. आमची आता एकदा एक्झॅक्टली या निवडणुकीच्या संबंधीचं स्वच्छ चित्र खोदा येऊन द्या. निवडणुका कशा होणार नाही तर हे जे आता निकाल येते आता मुंबई साहेबांनी सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही रिव्ह्यू पिटिशन करणार म्हणजे पुन्हा कोर्टामध्येही जायचं त्या गोष्टी एकदा स्वच्छ झाल्याच्या नंतर राजकीय पक्षा निर्णय घ्यावंच लागतील. आमची अशी इच्छा आहे की आमचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याशी या प्रश्नावर बोलावं पण अद्याप चर्चा आम्ही केलेली नाही पण चर्चा करून त्याच्यात एकत्रित कसा निर्णय घेता येईल हा विचार झाला तर चांगलं होईल. साहेब एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं जे सरकार आता स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये वादविवाद हे सुरुवातीपासून आहेत. आता काही वेळापूर्वी बच्चू कडू असं म्हणतायत की जर या आमदारांचं आणि फडणवीस यांचं सरकार टिकलं नाही तर आम्ही इतर जे आहोत ते आणि फडणवीस आम्ही एकत्र सरकार या ठिकाणी स्थापन करू शकतो म्हणजे कुठेतरी हा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी असल्याचं बघायला मिळत आहे का? काय सांगू हे तुम्ही जे काय म्हणता त्याची माहिती माझ्याकडे नाही. साहेब सध्याच्या स्थितीत तुमच्या अर्घ्या नेत्यांनी राज्याची जी बांधणी केली होती ती राजकीय बांधणी या सगळ्या गोंधळात विस्कळीत झाली आहे गेली वर्षानुवर्ष झालेली असं वाटत नाही आपल्याला? अजिबात विस्कळीत होणार नाही. ज्या वेळेस लोकांचा कौल घेण्याची संधी मिळेल त्यावेळी तिचा एकदम पाहिजे. साहेब मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होत नाही दोघंच मंत्री निर्णय घेत आहेत सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
काय कारण वाटतात असं म्हणतात की कायदेशीर पेच प्रसंगामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होऊ शकतं? असं वाटतं की दोघांनाही अखंड राज्य सगळं संघटन चालू शकतो असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे चालेल का? थँक्यू. एक घेऊन जा तुमचं.